पॅरिसच्या जगप्रसिद्ध असं सेन नदीच्या पात्रात आपण आहोत आणि तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की उद्घाटन सोहळा जो आहे हा स्टेडियमच्या बाहेर आयोजित केला गेलाय. फ्रेंच क्रांतीनंतर फ्रेंच यांनी संपूर्ण जगाला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुतेचा मंत्र दिला होता. या समतेच्या मंत्रावर आधारित हा उद्घाटन सोहळा आहे. पॅरिस मधल्या किंबहुना जगातल्या प्रत्येक प्रेक्षकांना मुक्तपणे या सोहळ्याचा आनंद लुटता यावा म्हणून सेन नदीचं पात्र जे आहे हे निवडण्यात आलंय आणि या पात्रामध्ये तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागून खेळाडूंची परेड चालू आहे. या परेडमध्ये संपूर्ण जगभरातले जे 10,500 ॲथलीट आलेले आहेत त्यांचे परेड होणार आहे. पण आज माझ्यासोबत आता काही भारतीय सुद्धा खास भारतातले इथे आलेले आहेत जे ऑलिम्पिकचा सोहळा लुटणार आहेत. माझ्यासोबत आता ईशा आहे जी इथे शिकते आहे, तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे परंतु ऑलिम्पिकसाठी तिचा मुक्काम तिने वाढवलेला आहे. ईशा, हा उद्घाटन सोहळा पाहायला मिळेल असं कधी वाटलं होतं का? अजिबात विचार केला नव्हता म्हणून मला फार लकी फील होत आहे की मी इथे शिकायला आले आणि मला आज हा चान्स मिळतो आहे आणि आता अजून इंडिया तिथे भेटल्या तर एकत्र सेलिब्रेट करायला अजून कसं वाटतं तिरंगा हातात धरताना? खूप छान, खूप प्राऊड. माझ्यासोबत आता इथे गोव्यावरनं काही भारतीय आलेले आहेत, त्यांच्या सुना ज्या आहेत त्या अमेरिकेतनं त्यांचं मुलगा आलेला आहे. ते गोव्यावरनं खास फक्त पॅरिस ऑलिम्पिक कव्हर करण्यात आलेले आहेत. आप बताइए आपने कैसे प्लान किया था ये ऑलिम्पिक के लिए? ओ, हम एक साल से प्लान कर रहे हैं. मेरे बेटा ने एक साल से प्लान किया, उनको बहुत इंटरेस्ट है इसलिए उन्होंने हमको लिए बुक किया, हम भी आ गए. तो ये माँ के लिए सर्वश्रेष्ठ आज तक का आपकी भेंट रही होगी कि पेरिस का ओलंपिक आपको देखने को मिला है, कैसे बताओगे? अरे मैं तो हर ओलंपिक्स के लिए आऊंगा. टोक्यो के लिए जा नहीं पाया तो इस बार 100% सारे इवेंट्स, इंडिया इवेंट्स देखने आ रहा हूँ और अगले अगले LA ओलंपिक्स में भी आऊंगा. तो हाँ यही है मेरा. कैसे महसूस करते हो इस ओलंपिक के उद्घाटन समारोह में आप? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे, मतलब लाइव इन पर्सन एक्सपीरियंस करना तो मतलब मैंने सोचा नहीं था पहले, तो ये बहुत ही अच्छा लग रहा है. आप गोवा से आते हो, गोवा को सिटी ऑफ जॉय कहते हैं और पेरिस को सिटी ऑफ लव कहते हैं, कैसे महसूस करते हैं इस उद्घाटन समारोह में आज आप पेरिस में हो? एक्सेलेंट, ऑल द अरेंजमेंट्स हियर आर सो वंडरफुल, वी आर रियली एंजॉयिंग दिस एक्सपीरियंस एंड वी वांट टू गो फॉर एवरी ओलंपिक्स वेयर एवर पॉसिबल. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो उद्घाटन सोहळा आहे तोच केवळ नाही होता, आम्ही मॅचेस सुद्धा पाहणार आहोत, खेळाडूंना आम्ही उत्साहाने आणि प्रेरणेने आम्ही त्यांना हे सुद्धा करणार आहोत. ईशा, तू इथे आलेली आहेस, अनेक युथ जे आहेत पॅरिसमध्ये भारतातनं शिकायला येतात, काय सगळ्यांचं सांगणं आहे ऑलिम्पिकसाठी? भारताकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत, कोणत्या खेळाडूकडनं जास्त अपेक्षा आहेत? पहिलं तर बिकॉज जॅव्हलिन मध्ये आपल्याला लास्ट इयर पण मिळालं आहे गोल्ड, तर यावेळी पण नीरज चोप्रा कडून आहेतच एक्सपेक्टेशन. पीव्ही सिंधू, त्यानंतर बॅडमिंटन मध्ये आता महाराष्ट्रातला पण गौरव शेट्टी आहे, सो त्याबद्दल फार एक्साइटमेंट. नक्कीच, ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य असं सांगतं की या ऑलिम्पिक मध्ये जिंकणं आणि हरण्यापेक्षा तुम्ही कशी लढत दिली हे महत्वाचं आहे. तुम्ही बघतात पूर्ण पाऊस पडतोय पण या पावसामध्ये सुद्धा एकही सीट वरचा माणूस हललेला नाही, याच्यावर या ऑलिम्पिकचा थरार अनुभवणं किती नशीबवान असतं हे लोकांना अनुभवते. एकही माणूस जागा घालत नाही, किंबहुना भर पावसामध्ये आम्ही शूटिंग करतो आणि माझ्या बघत आज असंख्य लाखो पॅरिसवासी जे आहेत हा उद्घाटन सोहळा जो आहे तो अनुभवत आहेत. एबीपी माझ्यासाठी, मी संदीप चव्हाण, पॅरिस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.